नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाइन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस। आज आपण इयत्ता 6वीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस हा पाठ बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये एक कुंदा नावाची मुलगी आहे आणि ती पोहण्यामध्ये खूप पटायत होती। एका रविवारी सोना नदीच्या काठावर कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या। इतक्यात लहानगी रजिया पाण्यात पडली। कुंदाने तिचा जीव वाचवला। कुंद्याच्या या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले। तर चला आपण आता पाठ बघूया। कुंदाचे साहस। पावसाळ्याचे दिवस होते। झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती। सर्वत्र प्रसन्न वातावरण होते। गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते। पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता। बघा, पावसाळ्याचेच दिवस होते म्हणजे पावसाळा सुरू होता। आणि विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा सुरू असला की चारही बाजूला आपली पृथ्वी कशी होते, हिरवीगार होऊन जाते। झाडे शेते सर्व हिरवीगार होऊन जातात। सर्वत्र प्रसन्न वातावरण असते आणि या प्रसन्न वातावरणात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायला आवडतात। तर या पाठातील गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आलेले होते। बघा, त्या गावामध्ये एक सोना नावाची नदी होती। तर त्या नदीला भरपूर पाणी आलेले होते। पावसामुळे नदीचा प्रवाह खूप वाढत होता। आज रविवार कुंदाच्या शाळेला सुट्टी होती। सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या। कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती। बघा, त्या दिवशी कोणता वार होता, रविवार होता। आणि रविवारी शाळेला सुट्टी असते आणि त्याचप्रमाणे कुंदाच्या शाळेला सुद्धा सुट्टी होती। सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या। कोणत्या नदीच्या काठावर, सोना नदीच्या काठावर। आणि ही जी कुंदा नावाची मुलगी होती ती 8 वर्षाचीच होती आणि तिने 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती। म्हणजे तिला पाण्यात पोहता येत होते। पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती। पट्टीची जलतरणपटू म्हणजे काय, तर ती एक हुशार पोहणारी मुलगी बनलेली होती। नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या। दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या। मग्न असणे म्हणजे काय, गुंग असणे, कामात गुंग असणे। बघा, त्या दिवशी सर्व मुली कुंदा आणि तिच्या मैत्रिणी सोना नदीच्या काठी खेळायला गेले आणि सर्व मैत्रिणी त्या नदीकाठी एक कडुनिंबाचे झाड होते तर सर्व मैत्रिणी त्या झाडाखाली छान हसत होती, बागडत होती आणि खेळत होती। आणि त्या नदीच्या आजूबाजूला खूप सारे शेत होते आणि त्या शेतामध्ये शेतकरी आणि काही बायका काम करत होत्या। बघा, चित्रात बघा, दिसत आहे तुम्हाला, सर्व मैत्रिणी नदीकाठी खेळत आहेत। पुढे बघा, खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। बघा, त्या मुलींमध्ये एक लहानगी रजिया नावाची मुलगी होती आणि खेळता खेळता ती रजिया नावाची मुलगी आणि नीला नावाची मुलगी या दोघीजणी नदीकाठी केव्हा गेल्या हे कोणालाच कळले नाही। इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या। बघा, कुंदा आणि तिच्या सर्व मैत्रिणी खेळ खेळण्यात दंग होत्या, मग्न होत्या। आणि तेवढ्यात ती लहानगी मुलगी केव्हा त्या नदीच्या काठी गेली हे कोणालाच कळले नाही।
एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. बघा, रझिया आणि नीला त्या नदीकडे गेल्या आणि थोड्या वेळाने त्या नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रझिया पाण्यात पडली. बघा, मग ती जी रझिया नावाची मुलगी होती ती नदीमध्ये पडली होती, नदीच्या पाण्यात पडली होती. आणि हे बघून ती नीला नावाची मुलगी जोराने ओरडली. काय ओरडली? धावा धावा, लवकर या, रझिया पाण्यात पडली, कोणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोचली. बघा, जे नीला जोरात ओरडली आणि तिचे ओरडणे ऐकून सर्व मुली आणि ती जी कुंदा नावाची मुलगी होती ती सर्वजण नदीकिनारी पोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. बघा, आणि नीलाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतामध्ये जी लोक कामं करत होती ती लोकंसुद्धा त्या नदीकडे धावत आले आणि मुलींचा गलका वाढला होता. गलका वाढणे म्हणजे काय? तर गोंधळ होणे, गोंधळ वाढणे. मुलींचा खूप गोंधळ वाढलेला होता. का वाढलेला होता? कारण रझिया नदीच्या पाण्यात पडलेली होती. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. बघा, कुंदा आणि तिच्या मैत्रिणी सर्व त्या नदीच्या काठावर आल्या आणि कुंदा क्षणभर उभी राहिली. तेवढ्यात ती जी मुलगी रझिया पाण्यात पडलेली होती ती गटांगळ्या खात होती. गटांगळ्या खाणे म्हणजे काय? तर पाण्यात वरखाली होणे. म्हणजे त्या रझियाला पाण्यात पोहता येत नव्हते, ती पाण्यामध्ये वरखाली होत होती आणि जसा जसा पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने पुढे जात होता त्या दिशेने ती रझिया त्या पाण्यासोबत पुढे वाहत जात होती. बघा, चित्रामध्ये दिसतंय सर्वांना, ही रझिया नावाची मुलगी आहे आणि ही कुंदा तिला आता वाचवणार आहे. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. बघा, मग ही जी कुंदा नावाची मुलगी होती तिने लगेच पाण्यामध्ये उडी मारली आणि ती रझियाला घेण्यासाठी तिच्या दिशेने ती निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रझिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जो जोरात ओढत होते. बघा, कुंदाने पाण्यात उडी मारली तेव्हा सर्व लोक जमा झाले आणि लोक जो जोरात ओरडत होते. काय ओरडत होते? की अरे, ती रझिया पाण्यामध्ये बुडत आहे आणि एवढीशी लहान मुलगी कुंदा तिला कशी वाचवणार? कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर, जमलेली माणसे ओढत होती. बघा, मग ते पाणी ज्या दिशेने वाहत होते त्या दिशेने रझियासुद्धा वाहत होती आणि कुंदा त्या रझियाच्या दिशेने निघाली होती. आणि हे बघून तिथे जी जमलेली माणसे होती ती ओरडत होती. काय ओरडत होती? ती कुंदाला म्हणत होती की पाण्याचा वेग खूप वाढत आहे, तू परत ये. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. बघा, मग कुंदा कशी काय वापस येणार? कुंदाला कोणाला वाचवायचे होते? रझियाला वाचवायचे होते. तिला फक्त रझिया दिसत होती आणि कसेही करून ती तिला वाचवणार होती. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. बघा, एवढे लोक तिथं जमा झाले. सर्व लोक तिला कुंदाला हाक मारत होते पण कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. म्हणजे तिला कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. बघा, मग कुंदाने लगेच रझियाला पकडले. रझिया खूप घाबरून गेलेली होती. कारण का? कारण तिला पोहता येत नव्हते आणि तिच्या नाकातोंडात पाणी गेलेले होते. मग कुंदाने रझियाला धीर दिला की रझिया, तू घाबरू नकोस, मी आता तुला वाचवायला आलेली आहे.
तू आता मला घट्ट पकड. कुंदाने रझियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. बघा, कुंदाने रझियाला त्या पाण्यामध्ये धरले आणि तिने रझियाला नदीच्या काठावर आणले. आणि तोपर्यंत लोकांनी काय केले, जी लोकं जमा झालेली होती त्यांनी पाण्यामध्ये दोर सोडलेला होता. कोणाला वाचवण्यासाठी, त्या दोघं मुलींना वाचवण्यासाठी. कुंदाने त्या दोरीला धरले आणि त्या लोकांनी त्या दोघींना पाण्याच्या बाहेर काढले. आणि ही जी बातमी घडली, ही बातमी सर्व लोकांनी गावात सर्व लोकांना सांगितली, म्हणजे गावभर ही बातमी पसरली. पुढे बघा, ही बातमी रझियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रझियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. बघा, मग ही बातमी रझियाच्या आईलासुद्धा कळली. मग रझियाची आई तिथे धावत आली, पळत आली. आणि रझियाच्या आईने कुंदाला आणि रझियाला सुखरूप तेथे बघितले. दोघींना बघून तिने दोघींना मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आनंदाश्रू वाहणे म्हणजे काय, डोळ्यातून पाणी येणे. आणि रझियाची आई कुंदाला काय म्हणाली की, कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या मुलीचा जीव वाचलेला आहे. तू खूप धाडसी मुलगी आहे. रझियाने कुंदाला मिठी मारली. बघा, मग रझियाने सुद्धा कुंदाला मिठी मारली, तिला मिठीमध्ये घेतले. तोवर कुंदाचे आईबाबा आले होते. बघा, मग कुंदाच्या घरीसुद्धा बातमी कळलेली होती. मग कुंदाचे आईवडीलसुद्धा घाबरून गेलेले होते. मग तेसुद्धा तेथे पळत आले. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. बघा, जेव्हा त्यांना कळले की कुंदाने धाडस करून त्या रझियाला वाचवले, तेव्हा त्यांना पण कुंदाचे खूप कौतुक वाटले आणि त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता. आणि त्यांनी कुंदाला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. बघा, मग गावामध्ये सर्वदूर कुंदाची चर्चा चालू होती. का? तर कुंदाने धाडस करून रझियाला वाचवले होते. आणि तिचे हे जे कौतुक होत होते, ते कौतुक ऐकून कुंदाला खूप आनंद होत होता. तिला खूप आनंद वाटत होता की माझ्याबद्दल गावामध्ये छान चर्चा होत आहे. बघा, अशी ही धाडसी कुंदा. कुंदाचे साहस बघितले सर्वांनी. सर्वांना व्हायचे कुंदासारखे. हो, सर्वांनी कुंदासारखे धाडसी व्हायचे आहे. छान आहे की नाही पाठ? खूप सुंदर आहे पाठ. पाठाचे सर्वांनी प्रकट वाचन करायचे आहे. थँक्यू.